आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीच्या बालाजी पतसंस्थेला 1,76,00,000 नफा, ठेवीत भरघोस वाढ, नेते मदन कारंडे यांची माहिती. इचलकरंजी शहरात अर्थकारणात बालाजी पतसंस्थेला खूप मोठं महत्व आहे. बालाजी पतसंस्थेला यंदा 1,76,00,000 नफा झाला आहे. नोटाबंदी, बाजारातली मंदी मोठी असली तरी केवळ विश्वासार्हतेच्या जोरावर या संस्थेनं 61,31,00,000 रुपयांच्या ठेवी संकलन करण्याचा टप्पा यशस्वीरित्या पार पाडला. 48,23,00,000 रुपयांची कर्ज वाटप करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे 3,63,00,000 संस्थेचं भाग भांडवल निर्माण झालं आहे. स्वनिधी 8,20,00,000 पोहोचली आहे. दर्जेदार सेवा आणि ग्राहकाला दिली जाणारी वागणूक आणि संचालक मंडळाने वेगवेगळे घेतलेले धाडसी निर्णय, मदन कारंडे यांच्यावर असलेला प्रचंड विश्वास, यामुळे ठेवीत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. व्हाईस चेअरमन विनायक जोशी, शिरीष कांबळे, विजय बाबर, कलेश्वर वाघमोडे, संजय झुंजकर, शिवाजी कारंडे, दीपक लोले आदी प्रमुखांनी भक्कम यशासाठी प्रयत्न केले आहेत. मानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.